येत्या उन्हाळ्यात तुम्ही एसी किंवा कूलर विकत घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुम्ही नक्की बघा. नागपूरमधल्या इंजिनिअरिंगच्या 3 तरुणांनी एका अनोख्या कूलरची निर्मिती केलेली आहे आणि 1-2 नव्हे तर त्या कूलरचे एसी पेक्षा जास्त फायदे आहेत. कसा आहे हा इझी कूलर आपण पाहूया. एसी लाही टक्कर देणारा इझी कूलर. अवघ्या 2 लिटर पाण्यात 24 तास चालणारा. एसी पेक्षा 10% विजेची बचत आणि एसीच्या चक्क निम्म्या किमतीत. नागपुरातल्या 3 इंजिनियर्सनी एकत्र येत या अनोख्या कूलरची निर्मिती केली आहे. हा इनोव्हेटिव्ह कूलर नक्की कसा आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो. खरं तर डेझर्ट कूलर म्हटलं की आपली नजर फिरायला लागते ती म्हणजे घराच्या खिडक्या किंवा दारामध्ये, कारण प्रत्येकजण खिडकीच्या पलीकडे डेझर्ट कूलर लावून ठेवतो. मात्र ह्या खोलीत आपण कुठेही बघितलं तर कुठल्याही खिडकीतून दारातून तुम्हाला कूलर दिसणार नाही. कूलर पाहायचा असेल तर तुमची नजर थोडीशी वरती भिंतीवर जिथं एसी असतो तिथे न्यावी लागेल आणि हाच तो कूलर आहे. वाटतो की एसी आहे, वरती भिंतीवर लावलेला आहे, मात्र हाच तो इझी कूलर. हा कूलर आपल्याला 24 तास जरी चालवायचा असेल तरी ह्यामध्ये फक्त 2 लिटर पाणी टाकायचं आहे. या तिघांनी जगातल्या 2 मोठ्या समस्यांवर उपाय शोधत या कूलरची निर्मिती केली आहे. पाणी आणि वीज दोन्हीची बचत. भारतात 5.5 करोड कूलर प्रत्येक वर्षी यूज होतात आणि जरी रेशो पकडलं भारतात जे मार्केटमध्ये 100 ते 150 लिटर पाण्यावर चालणारे कूलर डेझर्ट कूलर अवेलेबल आहेत. पण त्याच्यामुळं काय होतं ना, जरी आपण 100 लिटर पर डे जरी पाणी पकडलं आहे तर मिलियन्स ऑफ लिटरमध्ये पाणी एका दिवसाला भारताचा वेस्ट होतो आहे. ये कुछ मेन रिझन लगे जिसके कारण से हमारा डिफॉरेस्टेशन, पाणी का वेस्टेज और इलेक्ट्रिसिटी का वेस्टेज हो रहा है. तो ये 2 चीजों को हमने ध्यान में रखते हुए एक ऐसी टेक्नोलॉजी को इंट्रोड्यूस किया है जिसमें हमें ये 3 चीजों को बचाया जा सकता है. बरं, हा कूलर भरपूर फायदेशीर सुद्धा आहे. 2 लिटर पाण्यात 24 तास चालणार, तर डेझर्ट कूलरला 100 ते 150 लिटर पाणी लागतं. डेझर्ट कूलरपेक्षा कमी किमतीत बाजारात मिळणार. एसीला लागणाऱ्या विजेपेक्षा 10% कमी विजेची गरज. ऍक्च्युली जो इझी कूलर हमने डिझाईन किया है इसके सारे पेटेंट्स हमारे पास हैं. अभी तक हमने इसे कमर्शलाइज नहीं किया है और इसे देखा जाए तो ट्रेडिशनल कूलर के हिसाब से इसके प्राइजेस बहुत कम है. 12 से 15 हज़ार तक इसका कॉस्ट रहेगा. हमें बाकी बहुत सारी कंपनीज से भी प्रपोजल आया है इसे कमर्शलाइज करने का, लेकिन हम इसे कहीं भी कमर्शलाइज नहीं करना चाहते हैं. हमें इस मेक इन इंडिया के तहत ही इसे कमर्शलाइज करना चाहते हैं ताकि देश का पैसा देश में ही रहे और पूरा देश इसका फायदा उठा सके. नागपूरच्या या 3 इंजिनियर्सना एबीपी माझानं यंग इनोव्हेटर्स म्हणून या आधीच सन्मानित केलंय. त्यांच्या संशोधनानं नैसर्गिक संपत्तीसह आर्थिक संपत्तीतही देशाला फायदा होणार आहे. तेव्हा मंडळी, उन्हाळा येतोय, एसी घ्यायचा विचार करायचा असेल तर हा हटके प्रयोग करायला हरकत नाही. सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर.